ये मस्त दिसत आहेत. एकटीसाठी एवढं करायचं म्हणजे कधी कधी वैताग येतो. एवढंच आता त्याच्यामध्ये राहिलेलं आहे चौथा. चीयर्स. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण अगदी मजेत. आणि आजच्या थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल आज मी काय बनवलंय. आज बनवलंय सगळ्यांच्या आवडीचा विषय असलेली पाणीपुरी. मी सगळं घरीच बनवलेलं आहे, म्हणजे पुऱ्या बनवल्यात, पाणीपुरीचं पाणी म्हणजे गोड पाणी तिखट पाणी दोन्ही घरी बनवलंय. आणि रगडा नाही बनवलेला मी, पण मी हेल्दी व्हर्जन म्हणून बनवलंय मूग सॅलड. आता हे सगळं एकत्र करून मी पाणीपुरीवर ताव मारणार आहे. पण मी पुऱ्या कशा बनवल्या, पाणी कसं बनवलं, किंवा मुगाचं काय एक्झॅक्टली केलंय, सॅलड केलंय म्हणजे काय केलंय, हे सगळं बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला पण टिप्स मिळतील आणि घरच्या घरी पाणीपुरी कशी स्वस्तात बनवू शकते हेही मी दाखवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते मी काय काय एक्झॅक्टली बनवलंय. मी हे या पुऱ्या घरी बनवल्या ज्या एकदम छान अशा क्रिस्पी आहेत हे बघा. आणि हे पाणी मूग सॅलड असं सगळं बनवलेलं आहे मी. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ही पाणीपुरीची रेसिपी पूर्ण बघा. कारण की यामध्ये मी काय दिलेले आहे टिप्स, काही इझी गोष्टी आणि मस्तपैकी खाल्लंय मी. तर हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चला सुरू करूया कशी मी पाणीपुरी केली याची प्रोसेस बघायला. आता सुरुवात करूया व्हिडिओला. तर पुरी बनवणं याच्यामध्ये काहीही रॉकेट सायन्स नाहीये, खूप सोपी मेथड आहे. त्याच्यामध्ये आता घरातल्या घरातच आपण करतोय तर आपण थोडस हेल्दी करूया. अगेन याच्यामध्ये मैदा पडणारच आहे, पण कमी मैदा वापरूया. जो बाहेर आपण ऍक्च्युअली पुऱ्या ज्या खातो त्या प्युअर मैद्याच्या असतात, पण आज आपण करणार आहोत रव्यापासून आणि थोडासा मैदा ऍड करून. मी म्हणत नाहीये, क्लेम नाही करत आहे की ह्या ट्रू म्हणजे काय प्रॉपर हेल्दी आहे, पण याच्यामध्ये कमी मैदा आहे त्यामुळे ठीक आहे, कमी मैदा तरी पोटात जाईल. तर याचं प्रमाण पण तुम्हाला फिक्सच ठेवायला लागेल, नाहीतर मग पुरी फुगणार नाही. त्यामुळे जी कोणती तुम्ही वाटी घ्याल, आता माझ्याकडे ही वाटी आहे, त्याच्यामध्ये पूर्ण नाही वाटी भरली मी, थोडीशी कमी ठेवली आहे. तर एवढा रवा घ्यायचा पूर्ण, ठीक आहे, ओके. आणि याच्यामध्ये काय म्हणतात, 2 टेबलस्पून एवढाच मैदा लागणार आहे. फार मैदा आपण त्याच्यामध्ये टाकणार नाही आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि आपल्याला लागणार आहे गरम पाणी. अशा 2-3च गोष्टी याच्यामध्ये असतात. तर 2 टेबलस्पून मैदा लागणार आहे आपल्याला, तो एवढा आहे साधारण. या एवढ्या रव्यामध्ये एवढूस मैदा आपण टाकणार आहोत, ठीक आहे. आणि याच्यामध्ये हलकस मीठ टाकायचंय, बाकी काहीही टाकायचं नाहीये, एवढंच. म्हणजे पुऱ्यांना थोडं चव येईल, आपल्याला नुसत्या पुऱ्या पण खायला आवडतात ना, मग त्यासाठी हे करेक्ट आहे प्रमाण. तर एवढंच मी टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता ही पूर्ण वाटी भरून आपण घेतला होता रवा, तर 1/4 याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. तर गरम पाणी मी आत्ताच उकळायला ठेवलं होत. दॅट्स इट, एवढंच पाणी आपल्याला घालायचंय त्याच्यामध्ये. आणि हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचंय. आता गरम गरम आहे त्यामुळे मी नाही हात टाकते याच्यामध्ये, पण आधी सगळं मळून घ्यायचं. आणि जर त्याच्यामध्ये आणखीन पाणी लागलं तर अगदी थोडं थोडं ऍड करत राहायचं, कारण की हा आपल्याला घट्ट पीठ मळायचंय पुऱ्या फुगण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडस अजून पाणी घालायला लागेल, अगदी थोडं. आणि या रेसिपी मध्ये मी जाड रवा घेतलेला आहे, बारीक नाही घेतलेला, कारण अशा फुगल्या पाहिजेत ना पुऱ्या, त्याच्यासाठी जाड रवा करेक्ट आहे. करेक्ट, हे कसं एकत्र झालंय. आता खूप कमी मैदा
जास्त रवा आणि तोही जाड रवा. आणि हे एक दोन मिनिट साधारण मळून घ्यायचं. याच्यामध्ये तेल नाही टाकायला लागत, काही नाही. ह्याच्यात रव्याचा आणि थोड्याशा मैद्यामुळे ते एकत्रच होऊन जातं आणि मस्त घट्ट पीठ. हे बघा, प्रॉपर घट्ट पीठ आहे हे. हे आता मी एक 10 ते 15 मिनिट भिजत ठेवते आणि मीन वाईल आपण पाणीपुरीचं तिखट पाणी बनवायला घेऊया. हे बघा, हे आता 15 मिनिट ठेवायचं. मी झाकून ठेवते हे जरा आणि पाणी बनवायला घेऊया. आता पाणीपुरीचं तिखट पाणी करणं म्हणजे थोडं ट्रिकी आहे, कारण की याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. आता ही माझी पद्धत आहे बरं का, त्यामुळे मी याच्यामध्ये वेगळा मसाला ऍड करत नाही. रेडीमेड जो एव्हरेस्टचा मसाला मिळतो ना पाणीपुरी, तो ऍड करते कधी कधी, पण आता त्याचीही गरज नाहीये, कारण मी याच्यामध्ये आमचूर पावडर ऍड करणार आहे आणि चाट मसाला करणार आहे. तर आता मी घेतेय आधी कोथिंबीर, आणि कोथिंबीर जास्त घ्यायची, आणि पुदिना घेतेय. तर पुदिना ना कोथिंबीर घेतो ना त्याच्यापेक्षा थोडा कमी घ्यायचा. याने खूपच छान वास येतो, याने पाणीपुरीच्या पाणीला खूप छान वास येतोच, पण आपल्याला फ्लेवरसाठी कोथिंबीर जास्त महत्वाची आहे. त्यामुळे जास्त कोथिंबीर आणि त्याच्यापेक्षा थोडा कमी पुदिना. आता या मिक्सचरमध्ये मी टाकणार आहे आपलं काय म्हणतात त्याला, पिंक सॉल्ट जे असतं ना, पादेलोण मीठ म्हणतात याला, ते मी एक चमचा टाकतेय. जो माझा मसाल्यांचा चमचा आहे तोच, तो एक चमचा. आणि एक रेग्युलर चमचा मीठ टाकायचं, म्हणजे जे रेग्युलर मीठ असतं ते एक चमचा टाकायचं, म्हणजे दोन्ही बॅलन्स, म्हणजे एक हा आणि एक हा असं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं जिरा पावडर. आता बारीक वाटताना जिरा पावडर टाकायचं, म्हणजे जिरं आणि ऍक्च्युली कोथिंबीर एकत्र केलं ना तर त्याचा वास कमाल येतो आणि टेस्ट पण छान येते. तुम्ही माझा कोथिंबीर पराठाचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी फक्त जिरे पावडर टाकलेलं, कारण की ते कॉम्बिनेशन मला भयानक आवडतं. तर मी हे पण एक साधारण एक टेबलस्पून एवढं मी त्याच्यामध्ये टाकतीये. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं मिरच्या. आता किती तिखट तुम्हाला हवंय त्यानुसार आहे. मला भयानक तिखट खायला आवडतं, त्यामुळे मी जास्त मिरच्या टाकणार आहे, तुम्ही कमी टाकू शकता. आता हे 2-4 मोठ्या मिरच्या मी घेतलीये, या धुवून ठेवलेल्या आहेत, डोंट वरी. तर या अख्ख्याच्या अख्ख्या मी टाकते आणि याच्यामध्ये थोडस आलं टाकायचं. आता आल्यामुळे पण याला स्ट्रॉंग स्मेल येतो, पण आल्यामुळे काय म्हणतात थोडस हेल्दी आणि बाधणार नाही यासाठी हे आलं असतं. तर ते आलं मी एवढं टाकतेय त्याच्यामध्ये. भरपूर इन्ग्रेडियंट जातात या पाण्यामध्ये, पण म्हणूनच हे पाणी टेस्टी होतं. यानंतर ह्याच्यामध्ये ना एक मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चिंचेचं पाणी टाकायचं असतं. आता मी अख्खाच्या अख्खा चिंच भिजत घातला इथे आणि ते पाणी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. वेगळं पाणी टाकायचं गरज आत्ता तरी गरज नाहीये, कारण की नंतर आपण थोडं पाणी ऍड करणार आहोत जेव्हा सगळं आपण गाळून घेऊ. त्यामुळे हे याच्यामध्ये टाकते मी आणि हे मी बारीक वाटून घेणार. तर खूप जण विचारतात की तुम्ही कोणता मिक्सर वापरता, तर मी सध्या वापरते बलांजोचा मिक्सर, कारण की हा कॉम्पॅक्ट आहे आणि माझ्या इथल्या जागेमध्ये तो करेक्ट जातो. मला खूप मोठे फूड प्रोसेसर वापरायला अजिबातच आवडत नाही, त्यासाठी हा परफेक्ट आहे आणि आमच्या दोघांसाठी तरी हा आता करेक्ट आहे. तर आता मी घेतल्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे आईस क्यूब टाकणार आहेत, कारण की थोड्या वेळानंतर ना काय होतं ह्या पाण्याचा कलर चेंज व्हायला लागतो. आता मस्त ग्रीन आहे ना, हा थोड्या नंतर वेळानंतर पिवळा व्हायला लागतो. त्यामुळे आत्ताच मिक्सर बापरे मस्त स्ट्रॉंग स्मेल आलाय. याच्यामध्ये आईस क्यूब टाकायचे म्हणजे कलर पिवळा होणार नाही याचा. तर साधारण 4 आईस क्यूब मी याच्यात टाकले आणि परत फिरवून घेते.
घेतो. आता हे बघा, कलर चेंज नाही झालेला, मी परत मिक्सर मधून फिरवून घेतलंय तरी. तर आपण पटकन हे गाळून घेऊया. आता मी ना याच्यासाठी मोठी जाळी वापरतेय, कारण की मला त्यातले फक्त म्हणजे आता चिंच टाकल्यामुळे त्यातल्या ज्या रेषा धागे जे असतात ना ते एवढं नकोय आणि पल्प नकोय. बाकी मला थोडासा पुदिना त्याच्यातला थोडासा गर आलेला चालणार आहे, म्हणून मी हे असंच्या असं या जाड काय म्हणतात जाळीमधून गाळून घेणार आहे. पाणी पडायला सुरुवात झालेली आहे. लिली पक्ष्यांना बघून ओरडतीये. लिली काय करते बाळा, ये बरं आमच्या व्हिडिओ. एवढंच आता त्याच्यामध्ये राहिलेलं आहे चौथा, आणि हे बरोबर आपल्याला जेवढं हवंय तेवढं पाणी एकटी पुरतं तरी मस्त निघालेलं आहे. तर हे प्रॉपर पाणी तयार करून आपण फ्रीज मध्ये ठेवूया. त्याच्यासाठी काय करायला लागतं ते मी तुम्हाला सांगते. तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडस गार पाणी. अगदी पातळ नाही करायचंय. रिफ्रेशिंग आहे ना की आपण हे नुसतंही पिऊ शकतो, इतकं छान आणि रिफ्रेशिंग पाणी आहे. थोडं अजून घालते मी. मग त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण लिंबू. आता लिंबाच्या चकत्या करून घालायच्या आहेत, मे बी सजावट साठी किंवा त्याच्यामधला थोडासा लिंबूचा आंबटपणा आला ना तरीही छान लागतो. म्हणजे तोंडाला आय एम सॉरी पाणी सुटतंय. तर मी दोनच चपट्या घालतेय, तुम्ही जास्तही घालू शकता. आता आपण त्याच्यामध्ये घालतोय आमचूर पावडर, जी साधारण हाफ टेबल स्पून घालतोय, कारण की याच्यानंतर चाट मसाला पण घालणार होत आपण. आता चाट मसाला हा मात्र तुम्हाला अख्खा स्पून घालायचा आहे, आणि मग हे सगळं मिक्स करायचं. आणि नंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत बुंदी. आता बुंदी खारी बुंदी मी ऑर्डर करून ठेवलेली आहे, पण हे सगळं पाणी मी आता फ्रीज मध्ये ठेवणार आहे, आणि मग जेव्हा खायला घेऊ तेव्हा मी याच्यामध्ये खारी बुंदी घालणार आहे. आता मेन प्रश्न आहे की आपण पाणीपुरी खातो तेव्हा बटाट्याची खातो किंवा काय बरं पांढरे वाटाणे असतात त्याचा रगडा करून खातो, पण आज मला थोडस हेल्दी खायचं आणि एकटी पुरतच करायचं होतं, म्हणून मी आज मूग उकडणार आहे आणि मूग घालून मी खाणार आहे. तर आपलं पाणी तर रेडी झालेलं आहे, तर मूग उकडायला ठेवते मी आणि मग गोड पाणी करूया. आता मी दोन गोष्टी एका वेळेसच करणार आहे, म्हणजे हा व्हिडिओ आपला जास्त मोठा होणार नाही. तर आता मी मूग उकडून घेणार आहेत आणि एका साईडला गोड पाणी पण करणार आहे. आता गोड पाणी मी शिजवणार आहे असं म्हणता येईल. तर आधी मी मूग उकडायला ठेवते. तर पाणी घेतलंय मी एवढंच, आणि याच्यामध्ये मला जेवढे हवेत एकटी पुरते तेवढेच मी मूग घालते आणि हे उकडायला ठेवते. थोडस मीठ घालून मी अगदी एवढंच मीठ घालणार आहे आणि हे मूग उकडायला ठेवलीये. तर दिसतंय तर हे इथे मूग मी उकडायला ठेवलीये. आता आपण बनवूया गोड पाणी. गोड पाण्यासाठी मी काय करणार आहे, ह्याच भांड्यामध्ये चिंच उकळणार आहे, त्याच्यामध्येच मी गूळ घालणार आहे आणि बाकीचे मसाले घालणार आहे. आता काय काय मसाले घालते ते तुम्ही बघाच. तर आधी मी गॅस ऑन करते, कारण काय ना वेगवेगळं करण्यापेक्षा माझं असं झालं मी एकातच सगळं करते आणि मी जनरली असंच करते. फास्ट फास्ट मला सगळ्या गोष्टी करायच्या असतात नेहमी. माझ्या रेसिपी पण तुम्ही बघितल्या असतील तर फास्ट आणि इझीवाल्या असतात.
तर मी मस्त पैकी भरपूर चिंच घेतलाय आणि त्यामध्ये मी साधारण याच आता हा समजा आपला साईज असेल माप, तर पूर्ण कप नाही पाऊण कप म्हणताय एवढा मी गुळ घेते आणि तो मी याच्यामध्ये गुळ म्हणजे गुळाची पावडर आहे. हे सगळं मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी अगदी थोडस मीठ घालणार आहे कारण की त्या पाण्यालाही काय म्हणतात चव येण्यासाठी आपल्याला थोडीशी थोडस मीठ घालायलाच लागत. आणि त्याच्यामध्ये घालणार आहे मी जिरे पावडर. जिरे पावडर साधारण अर्धा टीस्पून आणि हे आता छान उकळून घेऊया शिजवून घेऊया. मस्त पैकी मूग पण उकडत आलेत. आता या मुगांमध्ये ना नुसते मूग कधी कधी ना बोर होतं खायला म्हणून मी थोडासा कांदा चिरून घालणार आहे खाताना. व्यवस्थित शिजले आणि हे आपलं पाणी. आता हे पाणी ना उकळलंय छान पण हे आपण गार करायला ठेवूया साईडला कारण की आता याचा कोळ मला असा पिळून नाही करताना खूप गरम आहे त्यामुळे हे आपण आता साईडला ठेवूया आणि पुऱ्या करायला घेऊया म्हणजे तोर हे मस्त पैकी गार होईल. मग हे सगळं एकत्र असेंबल करू ना तेव्हा मग पाणीपुरी खाता येईल. मग आता करूया आपण पुऱ्या करायला सुरुवात ज्याच्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे. हे आपलं पीठ जे साधारण 10 ते 15 मिनिट मी म्हणून ठेवलेलं आहे भिजत ठेवलं होत. आता ह्याच काय करायचंय ना याचे छोटे छोटे तुकडे करू एवढेच या पिठाचे एवढे म्हणजे साधारण 1 30 वगैरे निघतात. आता याचे असे तुकडे केलेत मी. आता हे जरा मी प्रॉपर शेप मध्ये करून घेते म्हणजे लाटायला खूप आपल्याला इझी पडेल घाई असताना जेव्हा कारण की हे सुकले तर मग याची मजा नाहीये त्यामुळे आपण आत्ताच हे सगळं व्यवस्थित प्रिपेअर करून घेऊया आणि असे गोळे गोळे याचे मस्त बनवून घेऊया. आता हे मस्त पैकी गोळे असे छान मी केलेले आहेत पण आता हे एकमेकांना स्टिक होऊ नये यासाठी मी थोडासा कॉर्नफ्लोअर याच्यावर स्प्रिंकल करणार आहे आणि टॉस करणार आहे म्हणजे ते एकमेकांना मी लाटेस तोर तरी चिकटायला नको. आणि आपण बेसला कॉर्नफ्लोअरच वापरला होता म्हणून मी कॉर्नफ्लोअर टाकते. हे बघा हे आता असे मोकळे होत आहेत. आता हे डेफिनेटली मी लाटेस तोर चिकटणार नाही. आता मी लाटायला सुरुवात करते पण आधी मी सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे आणि मग त्या एकत्र म्हणजे हळूहळू एक एक करून तळणार आहे कारण की तळण्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं नाहीतर त्याचा कलर चेंज होऊ शकतो. आता मी हे क्लीन माझं किचन क्लॉथ आहे ते घेतलंय त्याच्यावर मी पेपर टॉवल टाकणार आहे. आय नो वेस्ट ऑफ पेपर आणि एन्व्हायरमेंट वगैरे पण कधी कधी अशा गोष्टींसाठी लागतो तर आपण यूज केलेलं काही हरकत नाही. तुम्ही फक्त कापडे स्वच्छ धुतलेलं किंवा नवीन टॉवेल वगैरे असतो तोही ठेवू शकता. मी आता पेपर टॉवेल वापरते कारण की तो माझ्या घरात अवेलेबल आहे. आता करूया लाटायला सुरुवात. आता याला कोणतंही एक्स्ट्रा पीठ किंवा तेल लावायचं नाहीये आणि हे जाडसरच लाटायचं. ही साधारण एवढी जाड ठेवायची आहे पुरी म्हणजे तळताना त्या फुगतील पातळ लाटायच्या नाहीये. आता मी एक एक करून सगळ्या लाटून घेते. गोळा व्यवस्थित असला पाहिजे. यालाच खूप वेळ जातो ऍक्च्युली पण खाताना खूप मज्जा येते. लास्ट पुरी मी लाटतीये आणि
आणि आपल्या टोटल पुऱ्या आहेत एकच मिनिट. तर तुम्ही पीठ पाहिलं होतं की एवढंच घेतले का मी, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 36 आणि 37 38 पुऱ्या झालेल्या आहेत. 38 पुऱ्या एवढ्याच पिठामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे हे खूपच घरच्या घरी केले तर कधीही स्वस्तात मस्त होतं. आता मी घेते तळायला आणि हेही खूप ट्रिकी आहे कारण की त्या पुऱ्यांवर लक्ष ठेवायला लागतं. आता माझ्याकडे मोठी कढई नाहीये त्यामुळे मी छोट्या कढईत 1, 2, 1, 2 अशाच तळणार आहे. तर त्यामुळे सुरुवात करूया आपण तळायला पुऱ्या. आता हे तेल ना कडकडीत तापवायचं, अजिबात मीडियम फ्लेम किंवा लो फ्लेमवर अजिबात या पुऱ्या तळायच्या नाहीयेत. कडकडीत तेल तापल्यावर पहिली पुरी जी आपण लाटली होती ना, आता यामध्ये तुम्हाला दिसतंय का सगळं, अशा मस्त पैकी मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. एकच मिनिट. सो असा माझा सेटअप आहे. या सगळ्या पुऱ्या छान अशा एकाच साईजच्या आहेत साधारण. आणि पहिली पुरी जी होती ती मी आधी तळायला सुरुवात करणार आहे. आता जरा छान तेल टाकू देऊया. एकटीसाठी एवढं करायचं म्हणजे कधी कधी माहिती येतं, पण मला अशा छान छान गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतात. जसं मी आता खूप दिवसानंतर ही रेसिपी केली आहे, किंवा आता मी मास वड्या करणार आहे. आमच्याकडे म्हणजे माझी आजी करते ना, ती आहे जुन्नर म्हणजे राजगुरुनगरची. तर जुन्नर तालुक्यात जशी मासवडी बनते ना किंवा मासवड्या बनतात, तसं मी लवकरच मासवड्या करणार आहे. कारण की आमच्याकडे या आताच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उरूस असतो, तर उत्साहामध्ये मासवडीचं जेवण आणि त्याच्याबरोबर करी किंवा जिलेबी, जिलेबीची पण मी रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. गोड मी फार खात नाही, पण कधीतरी असं रेसिपी करून खायला काय हरकत आहे. तर आता तेल मस्त तापलेलं आहे, आपण टाकूया पहिली पुरी. आता पहिल्या अटेम्प्ट मध्ये पुऱ्या फुगतीलच असं काही नाहीये, त्यामुळे आपण 1-2 पुऱ्या आधी फसल्या तरीही चालेल, पण आपल्याला कळेल की किती फ्लेमवर काय गोष्टी ठेवायच्या. तर मी पहिली पुरी टाकतीये. आता पहिली पुरी काही आपली टम्म फुगली नाहीये, पण ती फुगती आहे. आता यावरून मला कळलं की ओके साधारण तेल आता मस्त तापलेलं आहे. आता मी सुरुवात करते. ये सुरुवात झाली. आता मी दुसरी पण टाकते. या अशा थोडा प्रेस केला ना की मग फुगतात. क्या बात है, मस्त कलर ही त्याला आलेला आहे. मी एका वेळेस 3 टाकू शकेल. असं करत करत मग सगळ्या करायच्या. मी तुम्हाला दाखवते याचा कलर आणि याचा साईज. ये मस्त दिसतायत. ओ गॉड, आय एम सो हॅपी. असं काहीतरी आपण करत असू आणि ते कधी फसलं नाही की किती छान वाटत ना. ये लास्ट पुरी मी तळतीये. आणि आपल्या जवळजवळ सगळ्या पुऱ्या झालेल्या आहेत तळून. दाखवते मी एक मिनिट. सगळ्या पुऱ्या झालेल्या आहेत. त्या थोडे गार होऊ द्या, गार होऊ द्यायला पाहिजेत. तर आपलं जे पाणी होतं गोड पाणी ते मी मस्त पैकी गाळून घेते. कांदा चिरून मुगामध्ये घालते आणि मग आपण ताव मारूया. विजेचा कोड आणि हे पाणी सगळं मी छान गाळून मॅश करून घेते सेम जाळीतून. ये सगळं मी आता इथे ठेवलेलं आहे
आता मस्त पैकी या पुऱ्या पण रेडी आहे. यामध्ये घालणार आहे मी खारी बुंदी. आता बुंदीने त्याच्यामध्ये एक असा छान क्रिस्पीनेस येतो आणि तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकलीत तरी चालेल. मला आवडते बुंदी आणि ही बुंदी एनिवे मी मागून ठेवलेली बुंदी रायता करण्यासाठी. त्याच्यामध्ये असं चाटचं पॅकेट पण येतं, सो कधी आता सेटवर मला घेऊन जाता येते हे बघते मी. चालेल, थोडीशी घालणार आहे कारण की मी एकटीच आहे आणि हे पाणी मी सेव्ह करून ठेवणार आहे, म्हणजे रात्री चिन्मय आला की मी त्याला खाऊ घालणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या पाणीपुरीला, म्हणजे पाणीपुरी खायला. हे इथे ठेवते म्हणजे असं छान दिसेल. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ, खूप दिवसानंतर मी गेली आणि याचा क्रंचीनेस बघा. आणि याच्यामध्ये मी टाकतीये, घालतीये आता याच्यामध्ये कांदा चिरलेला आहे मी, मूग आहे आणि कोथिंबीर आहे, दॅट्स इट. आणि मी वरतून कोणतेही मसाले नाही घातलेले कारण की याच्या टेस्टलाच, म्हणजे या टेस्टनेच सगळं बॅलन्स होणार आहे. सो मी आता हे मूग घालतीये, थोडासा कांदा, मग गोड पाणी आणि मग मस्त पैकी तिखट पाणी. चीयर्स. जाम टेस्टी झालेले. प्लीज तुम्ही कोणतीही रेसिपी करू नका, ही रेसिपी डेफिनेटली करा. इतकं अमेझिंग झालेलं आहे, पुऱ्या क्रंची आणि खूपच छान. आता मी हे ना बनवून ठेवणार आहे, म्हणजे कधी मला असं टेम्पटेशन झालं की मला त्या करता येतील. ओ गॉड, इट्स रिअली टेस्टी. रात्री चिन्मय घरी आला की म्हणणार आहे काय, एकटी घरी असलीस की केवढी मजा करतेस, यातल्या पुऱ्या त्या मला शिल्लक ठेवायला लागणार आहे. खूपच छान झालेलं आहे सगळं. मला माहितीये प्रत्येकाचं पॅलेट खूप वेगवेगळं असतं, पण पाणीपुरीला कोणतंही पॅलेट नसतं. सगळ्यांना पाणीपुरी आवडते. सॉरी मी खातीये. पार्टी इन माय माउथ हा शब्द आहे करेक्ट या पाणीपुरीसाठी. खूपच भारी, खूप 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 भारी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आता नेहमीचं वाक्य, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि छान छान रेसिपीज मी तुमच्यापर्यंत आणणार आहे, त्याला वेळ आहे. मोठे मोठे व्हिडिओज मी जास्त टाकू नाही शकत आहे कारण की मला शूट असतं आणि मग मला असा हळूच वेळ मिळाला, सुट्टी मिळाली की मी हे अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करते, ज्या मला येतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. इझी आणि सिम्पल मेथड्स असतात, मी काही मोठं खूप वेळ लागेल अशा रेसिपीज तुमच्यापर्यंत आणत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे मी अशा छान छान रेसिपीज आणखीन आणणार आहे तुमच्यापर्यंत. आत्ता मी ही पाणीपुरी एन्जॉय करते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. याला तोडच नाही.